केवळ पाणी नाही म्हणून एखाद्या सरकारी आरोग्य केंद्रात प्रसूती केली जात नाही हे ऐकून कदाचित कुणालाही विश्वास बसणार नाही, पण हे खरं आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील माजरी इथल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात मागील 1.5 ते 2 वर्षांपासून पाणीच नाही, त्यामुळे इथे रुग्ण येत नाहीत, कर्मचाऱ्यांनाही बाहेरून पाणी आणावं लागतं. त्यामुळे आता उन्हाळ्यात काय हाल होतील याची कल्पना न केलेलीच बरी. माजरी चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती तालुक्यातलं सर्वात मोठं गाव, कोळसा खाणींनी वेढलेलं हे गाव प्रदूषणातही अग्रणी आहे, त्यामुळे या गावात रुग्णांची संख्या मोठी आहे. यासाठी इथं प्राथमिक आरोग्य केंद्र उभारण्यात आलं, याला बरीच वर्ष झाली. या आरोग्य केंद्राला 21 गावं जोडली आहेत, त्यामुळे 32,000 लोकांना आरोग्य सेवा देण्याची जबाबदारी या रुग्णालयाची आहे. हे आरोग्य केंद्र सर्व सोयींनी सुसज्ज आहे, प्रयोगशाळा देखील या केंद्रात आहे, 12-बेडची व्यवस्था सुद्धा आहे, डॉक्टर आणि इतर कर्मचारी वृंदही पुरेसा आहे. कर्मचाऱ्यांसाठी वसाहत देखील बांधण्यात आली आहे, 24 तास सेवेची पूर्ण व्यवस्था या केंद्रात आहे. असं असतानाही या केंद्रात रुग्ण येत नाहीत, याला कारण आहे पिण्याच्या पाण्याची अपुरी सुविधा. या रुग्णालयाला शासकीय नळ देण्यात आला आहे, पण मागील 1.5 वर्षांपासून माजरी येथील पाणी पुरवठा योजना कोलमडली असल्यानं या नळातून थेंब थेंब पाणी येतं. कर्मचाऱ्यांच्या वसाहतीमध्ये एक बोरवेल आहे, परंतु तीही खोल गेल्यानं कर्मचाऱ्यांना पुरेसं पाणी मिळत नाही, म्हणून त्यांनाही दूरवर जाऊन पाणी आणावं लागतं. कर्मचाऱ्यांचेच हे हाल असतील तर रुग्णांची स्थिती कशी असेल याचा अंदाज येतो. याच कारणामुळं प्रसूतीच्या केसेस इथं येत नाहीत. सर्वसामान्यांची इच्छा असूनही त्यांना बाहेर जाऊन प्रसूती करावी लागते, खर्च सोसावा लागतो. इतकंच नव्हे तर गेल्या 1.5-2 वर्षांपासून आरोग्य केंद्राची स्वच्छता झालेली नाही, परिणामी प्रयोगशाळेतील साहित्य धुळखात आहे, फरशी देखील कित्येक दिवसांपासून पुसल्या गेली नाही. अशाही अवस्थेत इथले कर्मचारी आपली सेवा देत आहेत, मात्र कुटुंब नियोजन असो, प्रसूती असो किंवा अन्य शासकीय कार्यक्रम असोत, हे सगळं इथं थांबलं आहे. डॉक्टरांपासून तर सर्व कर्मचाऱ्यांनी या समस्यांचा पाढाच वाचला. हे सर्व कर्मचारी केवळ जगण्यासाठी पाणी आवश्यक म्हणून घरी पाणी भरून पाणी टंचाई असलेल्या केंद्रात येतात. याबाबत श्यामल खाटे या परिचारिकेशी केलेली बातचीत पाहूयात. ते 1.5 तास पाणी भरायला लागतं, एका वेळेस 3 क्वार्टरचे लोक पण आम्ही वेळेवर पाणी, आणि त्यामुळे आमच्या क्वार्टरवर पण फारसे लोक राहत नाही. नेमके 3 एक एमओ आणि 2 एनएम राहतात, त्यांना साधी पाण्याची सुविधा नाही आहे. तर 1.5 तास आम्हाला पाणी भरायला लागत आहे, त्यामध्ये डोक्याने पाणी न्यावं लागत आहे. तर मग ही आमची सुविधा लवकरात लवकर करून द्यायला पाहिजे, आणि त्याची गैरसोय होत आहे, नाही कुठली साफसफाई नाही होऊन राहिली आहे. आज 3 किलोमीटर वरून कल्लरीचे पेशंट आमच्याकडे येत आहेत, त्यांना साधा पाणी पिण्याच्या पाण्याची सुविधा सुद्धा आमच्याकडे होत नाही, ती 2 गुंड पाणी चपराशी लोक आणत आहे. या आरोग्य केंद्राशी 21 गावं जोडली असल्यानं या केंद्राला मोठं महत्व आहे, मात्र तेच आजारी पडल्यानं रुग्णांचे हाल होत आहेत. पाण्यासाठी इथल्या कर्मचाऱ्यांनी सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांना निवेदने दिली, परिस्थिती समजावून सांगितली, परंतु पारदर्शी कारभाराचं लक्षण अजूनही दिसलेलं नाही. या आरोग्य केंद्रात केवळ पाण्याची समस्या आहे असं नाही, तर कोळसा खाणींमध्ये केल्या जाणाऱ्या शक्तिशाली स्फोटांमुळं भिंतींना तडे गेले आहेत, फ्लोरिंगही जमिनीत खचत चालला आहे, म्हणून इथले सर्व बेड रिकामे पडले आहेत. याविषयी लाईव्ह चंद्रपूरशी अधिक बातचीत करत आहेत वैद्यकीय अधिकारी डॉक्टर रिजवाना शेख आणि प्रयोगशाळा तंत्रज्ञ सुजित मस्के. डिलिव्हरी करणं बंद कर दिए, फॅमिली प्लॅनिंग के ऑपरेशन करणं बंद कर दिए हमने, और हमारे को साफ सफाई करने में भी परेशानी है हॉस्पिटल की. पानी नहीं है तो साफ सफाई नहीं हो रही बराबर, उससे इन्फेक्शन हो सकता है. सब जगह सरपंच मैडम को करे, BDO सर को करे, पंचायत समिति में, जिला परिषद में करे, DHO सर को, हमने कंप्लेन करके हमारे कैंप बंद सब बंद, फिर भी हमको भी तकलीफ हो रही है. हमको बाहर के नल से पानी भरना पड़ रहा है, पानी भरेंगे कि ड्यूटी करेंगे. पाण्याची खूप मोठी समस्या आहे, आणि कसं लॅबला प्रत्येक गोष्टीला पाणी लागते, ब्लडचं चेकअप होते,
एएनसी लोक एएनसी रुग्णांचं युरिन अल्ब्युमिन शुगर वगैरे आपण करतो, तर त्यांना पण पाण्याची गरज असते ते बाथरूममध्ये, आणि इथं पण इन्फेक्शनची हे राहते, खूप चान्सेस असतात इन्फेक्शन व्हायचे. तसं आपण ब्लड वगैरे घेतो पेशंटचं, तर ते याच्यासाठी आपल्याला पाण्याची अतिशय आवश्यकता असते. आणि पुन्हा इथं आपण टीबीच्या रुग्णांची स्लाईड पण घेतो, आपण स्पुटम वगैरे कलेक्ट करतो, तर त्या स्टेनिंगला भरपूर पाणी लागते त्याला, आणि ते इन्फेक्शन व्हायची शक्यता असते स्पुटमने टीबी रुग्णांची. थुंकी तपासणी करतो आपण त्याच्यासाठी, तर ते पाण्याची खूप म्हणजे मोठी आवश्यक. मृत्यूशय्येवर पडलेल्या या आरोग्य केंद्राचं आरोग्य सुदृढ केलं जाणार आहे की नाही असा प्रश्न आता केला जातोय. ज्यांच्या माध्यमातून जनतेचं आरोग्य सुधारण्यात येतं आज तेच आरोग्य केंद्र आजारी असल्यानं लोकांचे हाल होत आहेत.